कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। खुडूस येथे दलित वस्ती सुधार 15% निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप। कोरोना व्हायरस संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून खुडूस येथील दलित चौळीतील रिपब्लिकन पक्ष, युवा क्रांती सेना, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामसेवक सरपंच यांच्याशी दलित वस्ती सुधार 15% निधीतून मागासवर्गीय लोकांना जीवनावश्यक वस्तू देण्याबाबत सकारात्मक चर्चा करून नियोजन करण्यात आले। त्यानुषंगाने आज दिनांक 8/5/2020 रोजी खुडूस ग्रामपंचायतचे सरपंच विनायक ठवरे सर, ग्रामसेवक सत्यवान पवार, पंचायत समिती सदस्य अजय सकट, RPIचे ज्ञानदेव कांबळे पाटील, युवा क्रांती सेनेचे मकरंद साठे, रामभाऊ कांबळे, अजित भोपळे सर, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब साठे, आदिनाथ उर्फ सोनू कांबळे नागनाथ, सकट रणजित ठवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य ॲडव्होकेट धनाजी ठवरे, आरोग्य सेवक डॉक्टर तारू यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले। आज खुडूस या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी दलित मागासवर्गीय यांना किटचं वाटप केलेलं आहे आणि आमच्या मागासवर्गीय बांधवांनी या ठिकाणी शांततेत हा किट वाटपाचा मागासवर्गीय समाजासाठी जो 15% निधी होता त्या 15% निधीमधून त्या गोरगरीब जनतेसाठी आपण एक एक सर्वांची मागणी सर्व समाज घटकांची प्रमुखांची त्या ठिकाणी मागणी होती आणि त्यांच्या मागणीनुसार हे किट त्यांना गहू आणि तांदूळ रेशन कार्डवरती मिळाल्यामुळं काही शेंगदाणे, तेल, रवा, चहाची एक पुडी आणि नंतर साबण, एक मिठाचा पुडा अशा पद्धतीनं आज त्याचं वाटप झालेलं आहे। यावेळी नागरिकांनी सोशल डिस्टन्स व शांततेत जीवनावश्यक वस्तू घेऊन सहकार्य केले। या उपक्रमामुळे मागासवर्गीय लोकांमधून सरपंच, ग्रामसेवक, दलित संघटनेचे कौतुक केले जात आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी मकरंद साठे।